नमस्कार, मी राजेश पोरे, आपण पाहता महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज, आवाज जनतेचा। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। काल रात्री 12 वाजेच्या सुमारास ट्री मॉल एलबीएस मार्ग पांडू पश्चिम येथील सनराइज हॉस्पिटलमध्ये आग लागली असून सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 14 फायर वाहन आणि 10 जम्बो वॉटर टँक, 10 रुग्णवाहिका, 1 टीटीएल व 1 बीएल वाहन उपस्थित आहे। सदरची आग 14 लेवलची असून अग्निशमन दलाचे जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अविनाश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, भांडूप।